शिक्षणाला महत्त्व दिल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही शिक्षण क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय काही वर्षात घरात बसून शिक्षण घेण्याची सुविधा निर्माण होईल त्यामुळं नव्या काळातील शिक्षण व्यवस्थेला सामोरं जाण्यासाठी सज्ज राहूया असं प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं फ्युचरिस्टिक क्लासरूम लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते कागल तालुक्यातील गोरंबे इथं हा कार्यक्रम झाला कागल तालुक्यातील गोरंबे मंदिर इथं अद्ययावत फ्युचरिस्टिक क्लासरूम सुरू करण्यात आली आहे त्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजय बाबा घाटके होते आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते फ्युचरिस्टिक क्लासरूमचं उद्घाटन करण्यात आलं क्लासरूम मधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी देशाचं आणि आपलं नाव उंचावतील असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा उदय झाला आता शिक्षण क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर होत असून शिक्षण हेच प्रगतीचं साधन असल्याचं आमदार मुश्रीफ म्हणाले तर शिक्षणामुळे खरी प्रगती साधता येईल असं माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी सांगितलं यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण अमरीश घाटगे शिवाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी आशा उबाळे गटविकास अधिकारी सुशील संसारे गटशिक्षणाधिकारी जे बी कळमकर सरपंच शोभा पाटील यांच्यासह अधिकारी शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते